नमस्कार सिंपल मेजवानीमध्ये आज आपण मकर संक्रांत स्पेशल बिना पाकाचे अगदी झटपट होणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे तिळाचे लाडू करणार आहोत याकरिता व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही अजून सिंपल मेजवानीला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा लाडू करण्याकरिता मी इथं हो, एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि एक पाच ते सहा मिनिट मीडियम ते स्लो गॅसवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ खूप जास्त भाजू नका त्यामुळे त्याची चव कडबट अशी होते तर आपले तीळ खूप मस्त असे भाजून झालेले आहेत एक पाच ते सहा मिनिटे मी हे तीळ भाजून घेतलेले आहेत तर हे तीळ एका ताटामध्ये काढून मी याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे तर आपले तीळ पूर्णपणे थंड झालेले आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे तर मी हे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे तीळ वाटून घ्यायचे आहेत तर मिक्सरवरती मी हे तीळ वाटून घेतलेले आहेत खूप जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही अशा प्रकारची मीडियम पावडर मी या तिळाची इथे करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे पाऊन वाटी गूळ तर गूळ मी असा लालसा रंगाचा घेतलेला आहे यामुळे खूप छान गोड लाडू होतात आणि रंग पण खूप छान येतो तर अशाच प्रकारचा लालसर गूळ लाडू करण्याकरता घ्या तर तीळ आणि गूळ मी इथं पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि आपले तीळ आणि गूळ मस्त असे एकजीव झालेले आहेत खूप मस्त रंग पण आलेला आहे याला तर हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपले मिश्रण खूप मस्त मऊसर असे झालेले आहे तर हे सर्व मिश्रण आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे लाडू करण्यासाठी कधीही मऊ गुळ घ्या त्याने खूप मस्त असे लाडू वळले जातात आणि गोड पण खूप मस्त होतात तर मी सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे तर याचे आपण लाडू वळून घेणार आहोत तुम्हाला हवे तसे लहान मोठे लाडू तुम्ही याचे वळू शकता आणि जर तुमचे लाडू व्यवस्थित वळत नसतील तर थोडासा गूळ यामध्ये घालून पुन्हा मिक्स करून घ्या आणि त्याचे लाडू वळून घ्या हे लाडू खायला खूप मस्त असे लागतात आणि लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वच हे लाडू खाऊ शकतात आणि अगदी झटपट होणारे हे लाडू करायला खूप सोपे आहेत कोणीही करू शकेल इतके सोपे तर आपले लाडू तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तिळगुळ खा गोड गोड बोला हॅपी मकर संक्रांती